स्टूडियो में एडवोकेट मयूरेश पाटिल को, प्रवीण केडिया जी भी हमारे साथ है, उनसे कुछ बातचीत इस समय चल रही है। पोगाव टीम की 12वीं खिलाड़ी किरण पाटिल भी है। एक अलग तरीके का उत्साह रहता है दर्शकों के बीच में, खिलाड़ियों के बीच में जब भी मेयर कप खेला जाता है। तो चार फॉर्मेट्स में जिसकी मैं चर्चा कर रहा था कि ये मेयर कप खेला जा रहा है, ग्रामीण क्रिकेट, भिवंडी ओपन 40+ और भिवंडी सिटी इमर्जिंग क्रिकेट। तर आजच्या या शेवटच्या सामन्याला आपण सुरुवात करत आहोत। साईकृपा डोंगे संघ प्रथम फलंदाजी करणार आहे। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। चॅलेंज स्पोर्ट्स क्लब भिवंडी आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते माननीय श्री विलासार पाटील साहेबांच्या माध्यमातून साईकृपा डोंगे विरुद्ध रोहन स्पोर्ट्स पोगाव अशी ही लढत। सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे, मनोज गोळवी विथ जीतू। पहिलं षटक टाकण्याच्या तयारीत गोलंदाज संजय। एक वेगळी रंगत असते 40+ क्रिकेटची। ग्रामीण क्रिकेटला आपण अजूनही सुरुवात केलेली नाही, परंतु उद्या तुम्हाला भरपूर ग्रामीण क्रिकेट देखील पाहायला मिळेल। अगदी भिवंडीच्या बाहेरील देखील भरपूर संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। ठाणे ग्रामीण असेल, त्याचप्रमाणे रायगड विभागातील देखील काही संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील। साईकृपा डोंगे संघाचे प्लेइंग 11 सध्या तुमच्या स्क्रीनवर। सामन्याला सुरुवात, पहिला बॉल घेऊन संजय। पहिला चेंडू उजव्याच्या भरपूर बाहेर, वाईट घोषित केलाय पंचांनी। मनोज कुळे यांनी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही। प्रत्येक फॉर्मॅट हा वेगळा असतो। आणि षटकांची संख्या देखील आपल्याला वेगवेगळी दिसते प्रत्येक फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेमध्ये। सुरेख बॉल यावेळेस, खूपच टेंटेटिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न। चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही। फुटवर्क जसं पाहिजे होतं तसं नव्हतं, फ्रंटफुटला आले होते फलंदाज, परंतु तरी देखील चेंडूपासून भरपूर दूर होते। मात्र सुदैव फलंदाजाचं की चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही। यावेळेस बॉल हवेत आहे, थोडासा लेट कटचा वापर केलाय, बॉल जातोय स्क्वेरिश थर्डमॅनकडे। सुरेख प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून, निश्चितच काही धावांचं संरक्षण करत असताना त्या ठिकाणी फिल्डर। या दरम्यान दोन धावा घेण्याची संधी होती बॅट्समन मनोज गोळवी यांच्याकडे। दोन धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलंय, संघाची धावसंख्या पुढे सरसावते बिनबाद 3। 40+ क्रिकेट आणि अशा प्रकारचं दृश्य फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळत असतं, परंतु भिवंडीचं 40+ क्रिकेट एक वेगळ्या दर्जाचं आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। स्वतःला अक्षरशः झोकून देतात खेळाडू स्वतःच्या संघासाठी। यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉल डीप मिड विकेटला जातोय, सिंगल प्राप्त केली जाते, धावसंख्या 4 पोहोचली आहे। आणि आता प्रथमतःच स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय बॅट्समन जितेंद्र यांना। चार धावा धावफलकावर, मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 5 षटकांमध्ये 27 धावांचं टार्गेट असताना देखील सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता। क्रिकेट रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती। फुल टॉस बॉल ऑन साईडला तडकावला, अगदी गॅपमधून सुरेख फटका, बॉल निघून जातोय सीमा पार, हा चौकार। अतिशय प्रेक्षणीय फटका, जास्त शक्तीचा वापर केला नाही फलंदाज जितेंद्र यांनी, अचूक टायमिंग साधलं आणि जेवढं चांगलं टायमिंग होतं त्याहीपेक्षा चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळालं। डीप मिडविकेटला एक खेळाडू होता, एक खेळाडू आपण पाहिलं की काऊ कॉर्नरकडे देखील होता, दोघांच्या मध्यातून हा गॅप शोधलाय।
मनगटी फटका होता, प्लेसमेंट फारच छान आणि या सामन्यातील हा पहिला चौकार जितेंद्रच्या बॅटमधून। चौकारानं स्वतःचा अकाउंट त्यांनी ओपन केलाय। संघाची धावसंख्या झाली बिनबाद 8। साई कृपा डोंगे 40+ संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे। आणखी एक चांगला फटका, यावेळेस वेट अँड वॉच पॉलिसी होती, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर फक्त दिशा दाखवली बॅकफुटला जाऊन डीप कव्हर पॉईंटकडे एका धावेसाठी। खूप चांगलं क्रिकेट, दोन्ही सलामीवीर चांगल्या तंत्राचा वापर करत आहेत आणि चांगली सुरुवात साई कृपा डोंगे संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे। 9 धावा धावफलकावर, थोडंसं एक्सपेन्सिव्ह हे षटक गोलंदाज संजय यांच्या माध्यमातून। षटकातील शेवटचा बॉल अगदी शेवटच्या क्षणी बॅटचं तोंड उघडलंय। लेट खेळण्याची कला अवगत आहे दोन्ही फलंदाजांना, हे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। रेग्युलर क्रिकेट देखील दोन्ही फलंदाजांनी भरपूर खेळलेलं आहे आणि आता वय त्यांचं 40 जास्त झालेलं आहे, त्यामुळे 40+ क्रिकेटकडे मनोज गोळवी आणि जितेंद्र हे दोन्ही फलंदाज वळलेले आहेत। चांगली कामगिरी करतायत आपल्या टीमसाठी। पहिलं षटक समाप्त झालंय, धावसंख्या बिनबाद 10। महापौर चषक 2021 ची ही पहिली रात्र, पहिल्या रजनीचा खेळ सध्या आपण सारेजण अनुभवतोय। एकूण 5 सामना आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये एक विशेष बाब आपल्याला पाहायला मिळाली, ज्या ज्या संघनायकाने टॉस जिंकला त्या त्या संघनायकाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज संजय यांना काही फारसा प्रभाव सोडता आला नाही, फलंदाजांना ते हैराण करू शकले नाहीत आणि दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास वाढताना दिसलाय। कदाचित या षटकामध्ये आणखी आक्रमक खेळण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। नवीन षटकाला सुरुवात करतील गोलंदाज महेश, स्वतः संघनायक आता गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत। 40+ क्रिकेट म्हटलं की भरपूर अनुभव, खरं तर फिटनेससाठी हे क्रिकेट खेळलं जातं। कट करण्याचा प्रयत्न, बिग आउटसाइड एज आणि बॉल मात्र गॅप मधून निघून जातोय। शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाइन लेगच्या मध्यातून पायाने अडवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अयशस्वी, चेंडू सी मारीच्या पार, 4 रन्स। नशिबाचा चौकार बॅट्समन मनोज गोळवी यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। प्रयत्न छान होता फिल्डरचा, मात्र आउटफील्ड फारच फास्ट आहे, खूप वेगानं, सुसाट वेगानं अगदी चेंडू निघून गेलाय, खूपच फाईन। थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे, यावेळेस चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी हेलिकॉप्टर ऑन ड्राईव्हचा वापर केलाय। थोडीशी फंबलिंग डीप मध्ये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वाव, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स। असं वाटतच नाहीये की 40+ क्रिकेट चालू आहे, ज्या पद्धतीनं लिहिलं या दोन धावा या दोन्ही फलंदाजांनी कम्प्लीट केल्यात। पहिली धाव अतिशय वेगानं घेतली होती आणि त्यामुळेच थोडासा दडपणात आला फिल्डर, फंबल झालं आणि त्याचा लगेच फायदा उचलला। खूप छान फटकेबाजी आणि तेवढीच दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळत आहे। हा बॉल थोडासा वेगवान चेंडू, परंतु दिशा भरकटली गेली, पंचांचा वाईटचा इशारा, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या झाली आहे बिनबाद 17। ज्या प्रकारचं क्रिकेट या दोन्ही सलामीवीरांनी खेळलेलं आहे, निश्चितच या दोन्ही फलंदाजांकडून युवा खेळाडूंसाठी शिकण्यासारखं भरपूर आहे। ओव्हर पिच बॉल, बॉटमॅनचा वापर केला, काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात, एक धाव कम्प्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करताना दिसला त्या ठिकाणी फलंदाज जितेंद्र, परंतु एक चांगला निर्णय मनोज गोळवी यांचा, लगेच माघारी धाडलं कारण दुसरी धाव घेणं हे धोकादायक ठरलं असतं त्या ठिकाणी। डॉट चेंडू खेळत नाहीत आणि त्यामुळेच आपण पाहतोय की चांगल्या स्थितीत साई कृपा डोंगे संघ, प्रत्येक बॉलवर धाव जोडली जाते। हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे, ड्राईव्ह करायचा होता मात्र चेंडू काही बॅटवर घेता आला नाही, परंतु तरी देखील लेगबाईच्या स्वरूपात एक धाव कम्प्लीट केली आहे। कुठलाही चेंडू वाया जाणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली आहे दोन्ही सलामीवीरांनी। 4 षटकांमध्ये निश्चितच 45-50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न साई कृपा डोंगे संघाचा आहे आणि दुसरीकडे पोगाव टीमला ब्रेक थ्रूची आवश्यकता।
यावेळेस रिवर्स स्वीपचा वापर केलाय, बॉल थोडा का हवेत होता परंतु फिल्डर भरपूर दूर आहे आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रातून फिल्डर चेंडूवर आलाय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली गेली आहे. पहा आता इम्प्रोवाइज क्रिकेट देखील खेळण्याचा प्रयत्न होतोय, कारण प्रेशर फारसं नसणार आहे दोन्ही सलामीवीरांवर. त्यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे. संपूर्ण 10-10 विकेट्स शिल्लक आहेत, त्यामुळेच आता रिस्क देखील घेताना दिसत आहेत सलामीवीर. सुरेख बॉल, यावेळेस अगदी पायांचा वेध घेतला, कात्रीत पकडला, खिंडीत पकडला फलंदाजाला आणि फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट. पहिल्या विकेटचं पतन झालंय. गोलंदाज महेश, स्वतः संघनायकानं आपल्या संघाला यश मिळवून दिलंय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर होता, टो क्रशर, अगदी टोवरच लागलाय बॉल आणि कुठलीही शंका नव्हती पंचांच्या मनात. एक योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून. तर जितेंद्र बाद होऊन तंबूत परत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. साईकृपा डोंगे 40+ संघ या 40+च्या मॅच मध्ये टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 1-20. बाद होण्यापूर्वी जितेंद्र यांनी 5 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विनोद. 2 षटकांचा खेळ अजूनही व्हायचा आहे. साईकृपा डोंगे टीमच्या डावामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल येणाऱ्या 2 षटकांमध्ये, सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक, एक अतिशय अनुभवी समालोचक सिद्दीक भाबे यांना. बहुत धन्यवाद अजय घरत. देर रात ओल्डी गोल्डी क्रिकेट का ये मुकाबला दर्शकों को सोने नहीं दे रहा है और उमा चौहान के सपूत वीर चौहान भी इस मैच को देख रहे हैं. उनका कहना है कि मैजिक ऑफ भिवंडी उमा चौहान चैलेंज की तरफ से खेलते हुए वही गेंदबाजी करेंगे. इस मरतबा पुल किया है गेंद को पावरफुल अंदाज में, 6 रन, क्या शॉट खेला है. गेंद ने जैसे ही टिप्पा खाया बैकफुट पे चले गए और छोटी गेंद जब आजे नजर आती है ना बैट्समैन को तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है. कमाल का शॉट, ये देखिए खींच के मारा चाबुक, बल्ले पे गेंद लगी उस पे मोहर थी 6 रनों की. 26 रन में साई कृपा डुंगे के और इस शॉट को खेला था मनोज ने, मनोज गुलवी सामना कर रहे हैं गेंदबाज. इस मरतबा कट किया है पॉइंट के ऊपर से पहले बाउंस पर 4 रन. अजय क्या कहेंगे, शॉट वाइड एंड पनिश, सदाबहार चौका, ये शॉट कहीं छुप गए. अगदी बरोबर उल्लेख केलात तुम्ही, अतिशय सुंदर फटका होता, विड्थ मिळाली होती आणि त्या संधीचं पूर्णपणे सोनं केलंय फलंदाजाने. बॅकफुटला वजन घेतलं, फ्रंटफुट अगदी हवेत होता, जोरदार हा प्रहार केला, कट केला चेंडू, हवेतून फटका खेळले होते. फिल्डरने कुठेतरी चूक केली आहे, फिल्डर थोडे जास्त आतमध्ये होते, फील्ड प्लेसमेंटमध्ये देखील काहीतरी चुका होत आहेत असं दिसतंय आणि त्याचा फायदा मिळालाय फलंदाजाला. चौके की मदत से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 30 पे पहुंचा. कौन भूल सकता है मनोज गुलवी को, मेयर कप 2004 की जयदुर्गा विजेता टीम और 2001 की, उसमें उन्होंने विकेट कीपर बैट्समैन का रोल अदा किया था. गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज, महंगे साबित होते हुए चिंतामणि. इस मरतबा जगह नहीं थी, स्ट्रोक को चेक किया, गेंद को पुश किया ऑफसाइड में, 1 रन, 31 रन, एक अच्छे टोटल की तरफ साई कृपा डुंगे बढ़ रही है क्योंकि चेस करना इतना आसान नहीं है. और जो टॉस जीता था पोगांव ने उसका फैसला अभी तक अपोजिट साइड में जाता हुआ. विनोद सामना कर रहे हैं, इस मरतबा फोर्स किया बैकफुट पे जाके, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे डीप मिड ऑन में, 1 रन बनता हुआ, तीसरी कोशिश में आप जाके गेंद को पकड़ा, 32 रन. दोस्तों इवन भारत के क्रिकेट को देखना ना भूलिए, मापोर चषक को कल ठीक 11 बजे हम आपकी खिदमत में हाजिर होंगे. कल के मैचेस की रूपरेखा मैं आपको देता चलूं. इस मरतबा गेंद को पुल किया है, फील्डर मौजूद है और आउट हो गए बैट्समैन. हालांकि अपने आप को पूरी तरह घुमा नहीं पाए थे, कंट्रोल में नहीं थे शॉट जब खेला था.
परंतु बाद होण्यापूर्वी खूप चांगलं योगदान आपल्या टीमला दिलंय फलंदाज मनोज गोळवी यांनी. 23 धावांचं योगदान दिलं, अतिशय महत्वपूर्ण त्यांची इनिंग्स. जसं तुम्ही उल्लेख केला की पूर्णपणे शरीर त्यांना फिरवता आलं नाही. अखो टप्प्याचा बॉल जेव्हा येतो फलंदाजाकडे तेव्हा निश्चितच स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा जास्त मानस असतो कुठल्याही फलंदाजाचा जेव्हा पुल शॉट विशेषतः खेळत असतो. मात्र बॉल थोडा समोर गेला वाईड डीप मिड विकेटला आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी फिल्डरने संपन्न केला. पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये. यस, पूरी तरह से घूम नहीं पाए थे. ये देखिए क्या कैमरा वर्क है. गेंद कैमरे की आंख में आखिरी मोमेंट टक रही थी. प्रिंस मूवीज किंग ऑफ टेलीकास्ट. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हेमंत, जबकि सामना करेंगे बैट्समैन विनोद. गेंदबाज चिंतामणि का. एक भारत की बहुत मशहूर फिल्म थी पारसमणि, लेकिन महापौर चषक में इस वक्त चिंतामणि मुड़ते हुए. इस मरतबा पिछले पांव पे चले गए आउट LBW. प्रियांशी स्टेडियम की बात ही कुछ और है. ऐसा लगता है कि हम जादुई नगरी से कमेंट्री कर रहे हैं. और आज प्रियांशी स्टेडियम में ये देखिए किस तरह से गेंद थोड़ी बैठ गई थी और आउट हो गया LBW. एडवोकेट मयूरेश पाटिल सन ऑफ विलासार हमारे बीच में है. लेकिन 12वें खिलाड़ी बोगांव के बहुत मशहूर है. गजा नहीं तो मजा नहीं. गजा है हमारे साथ और कम्युनिकेशन मैन A1 कम्युनिकेशन मैन प्रवीण केडिया जी हैं. ये आप देख सकते हैं हमारा प्रियांश स्टूडियो. अजय किसी सपने से कम नहीं है यहां से कमेंट्री करना. बिल्कुल इंटरनेशनल क्लास का. ये आप सचिन भुईर को भी देख रहे हैं, चैलेंज के बहुत ही इनफॉर्म बैट्समैन इस सीजन के. स्कोर अभी भी रुका हुआ है 32 रन. ये आप देख रहे हैं वहां पर डॉक्टर सोमन नजर आ रहे हैं, साथ ही साथ विश्वास भुई जी, महेश जगताप जी हैं, हरेश जगताप हैं. इस मरतबा पिछले पांव पे ज्यादा चले गए थे. क्रीज में काफी गहराई में खेल रहे हैं और बैट्समैन के बॉडी लैंग्वेज को पढ़ के गेंदबाजी कर रहे हैं. गेंदबाज किरण आखिरी ओवर चलता हुआ. सामना कर रहे हैं बैट्समैन हेमंत किरण का. ओ इस मरतबा सवाल पूछा हाउ इज दैट. देखना है क्या कुछ हुआ है. क्या बैट्समैन हिट विकेट आउट हुए हैं या बोल्ड हुए हैं. अंपायर ये बताए. ऑनफील्ड अंपायर का अभी भी इशारा आना बाकी है. क्या बैट्समैन हिट विकेट हुए हैं या बोल्ड हुए हैं. आइए देखते हैं रिप्ले में क्या कुछ हुआ था. फिर क्रीज में पीछे गए और बोल्ड हो गए. देखिए इलेक्ट्रॉनिक बेस का चलन भी भिवंडी तालुका क्रिकेट में लेजेंड ऑफ भिवंडी विलासार और चैलेंज ने ही लाया था. और कितनी बार हम कहते हैं कि बेस क्या जल उठी बल्लेबाज का दिल जल उठा. कमाल की तेज बॉलिंग कर रहे हैं किरण. इस मरतबा बैकफुट पे गए. गेंद को कट किया. कंट्रोल शॉट है. डीप पॉइंट पे खिला रही है. एक से ज्यादा कुछ भी नहीं. क्रिकेट में बहुत तब्दीली आ चुकी है. एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ डुंगे का 33 रन. निकल के मारा है गेंद को. गेंद मिड विकेट पे गई है. एक रन बनाया. बढ़िया फील्डिंग थ्रो पहुंचा है और आउट हो गए बैट्समैन रन आउट. विकेट नंबर 4 गिरता हुआ यहां पर. 5
एकवां विकेट गिरा है और स्कोर अभी भी 34 पे रुका हुआ है, 34 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। लेकिन ये नहीं भूलना चाहिए अजय के, चार चार ओवर का मैच है, ओल्डी गोल्डी क्रिकेट, वो क्रिकेट जो आपको तमाम बीमारियों से दूर करे, ब्लड प्रेशर से दूर करे, डायबिटीज से दूर करे, क्योंकि इस एज में जब आप क्रिकेट खेलते हैं तो आप काफी फुर्तीले रहते हैं, काफी फिट रहते हैं। पांच विकेटें गिर चुकी है 34 पे। बात कर रहा था मैं अजय, बेस जब गिरती है तो बैट्समैन का दिल जलता है, किसी ने कहा है कि उसको शम्मा की क्या जरूरत है जिसको आदत हो दिल जलाने की, और मैं जिसे चाहता था वो ना मिला है, हकीकत यही फंसाने की। किरण आशा पाटिल नॉर्थ स्टैंड से मुड़ते हुए, रन अप छोटा है लेकिन काफी तेज गेंदबाजी कर रहे हैं। राकेश को बल्ले को स्विंग जरूर किया, स्विंग एंड मिस। देखिए राकेश अच्छे तगड़े बैट्समैन दिखते हैं, लेकिन देखना है कि तगड़े शॉट खेलते हैं या नहीं, थोड़ा साइड आर्म उनका आता है, यही कारण है कि गेंदे टिप्पा खाने के बाद कहीं ना कहीं एक कोन बनाती है। किरण, राकेश को बढ़िया बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑन से खिलाड़ी आए, एक रन बना, थ्रो पहुंचा है, लेकिन तेज कदमों से भागते हुए दो रन पूरे किए बैट्समैन ने। 40 प्लस की रनिंग बिटवीन द विकेट भी लाजवाब है। तो यहां पर चार ओवर समाप्त हो चुके हैं और साई कुरपा डुंगे ने टॉस हार के पहले बल्लेबाजी की, 36 रन बनाए, 5 विकेटें गिरी है, और ये आप देख सकते हैं चैलेंज स्पोर्ट महापौर चषक 2021 सौभाग्यवती प्रतिभा विलास पाटिल महापौर भिवंडी निजामपुर महानगर पालिका, और ये प्रियांशी पाटिल जहां से हम ये सारा आंखों देखा हाल सुना रहे हैं। 36 का लक्ष्य है, 37 का, 9.25 द आस्किंग रन रेट। आज वो कर दिखाया जिसकी किसी ने कल्पना भी नहीं की थी, और ये देखिए फ्लड टावर्स, ये हमारा प्रियांशी स्टूडियो, आसिफ रंगरेज उनके दाई और एडवोकेट मयूरेश पाटिल पीछे, दोनों 12वें खिलाड़ी, मेरे बाई और अजय घरत 2014 में अजय घरत इस मेगा इवेंट से जुड़े थे, प्रतिभा विलास 2014 प्रतिभा विलास एवन ट्रॉफी, और उन्होंने वहां से पलट के नहीं देखा है। गजा पीछे नजर आ रहे हैं, गजा नहीं तो मजा नहीं। देखिए जो आज शाम में मैं बात कर रहा था अजय घरत, तो एक 12वें खिलाड़ी ने कहा कि वो किस्मत वाला है। मैंने पूछा क्यों, बोले मैं 12th मैन हूं लेकिन मैं बैठूंगा प्रियांश स्टेडियम में। या रोहन स्पोर्ट पोगा 40 प्लस का स्क्वाड देख रहे हैं, महेश चंद्रकांत शेखर मैकर दिलीप हनी राजू कमलाकर रवि किरण संजय और चिंतामणि, ये स्क्वाड आप देख रहे हैं। साई कृपा डुंगे का, जितेंद्र पाटिल, राकेश हेमंत, हरी, उमेश, विनोद, सतीश, धनाजी, मनोज, दिलीप और सुनील। वंडरफुल टेलीकास्ट, टेक्नोलॉजी का सही इस्तेमाल जिसे कहते हैं, बहुत खूबसूरत नजारा आंखों में समा जाए चैलेंज क्रिकेट ग्राउंड का। हमारे भाइयों और एलईडी स्क्रीन लगी हुई है, कल के मैचेस की रूपरेखा मैं आपको बताता चलूं। कल ठीक 10:30 बजे दोनों टीमों को रिपोर्ट करना है ग्रामीण से, अग्री राजा माहौल और वीर तानाजी दापोडे। 11:15 बजे हम टॉस करेंगे, 11 बजे मैच की शुरुआत होंगी। कल एकवीरा मानकोली को झेलना होगा घनसोली 11 को। दूसरे मैच में कल पिंपलास स्पोर्ट्स की सवारी आएंगी
सोना देवी टेमघर के सामने, कल वडावली बी और सौरा दहसर के बीच एक कड़क मैच आप देखेंगे। कल ओपन भिवंडी से एक बड़ा मैच आप देखने जा रहे हैं, बालाजी स्पोर्ट बनाम धनेश एलेमन, सूरज जोशी बनाम भावेश पवार। कल जूनियर सिटी इमर्जिंग से आप देखेंगे अर्जुन स्पोर्ट और अमान स्पोर्ट्स के बीच में दो दो हाथ, और कल सातवां मुकाबला रहेगा अगड़ी राजा वीर तानाजी दापोड़े, एकवीरा और घनसोली ये गोवाइट, कैलाशवासी आर आर पाटिल साहब की मुस्कुराती हुई ये तस्वीर, पीछे सूरज डूबने का एक बहुत ही खूबसूरत मंजर बैकग्राउंड इस बैनर का सबसे अच्छा नजर आता हुआ। कल आठवां मुकाबला, तीसरी और चौथे मैच की विजेता टीम, और कल आखिर में देखना ना भूलिए वॉर ऑफ टाइटंस एसपी संगमपाड़ा बनाम मैगी इलेवन। ये कल के मैचेस की रूपरेखा, लक्ष 37 का चुनौती हेजी क्लाइमेट में मैं समझता हूं कि भारी है। ये आप देख सकते हैं जहां पे अशोक बालांडे, भूषण चापेकर, डॉक्टर सोमन, विश्वास भुई, हरे जगताप, संतोष जोशी और बहुत मशहूर एवर हिट ऑलराउंडर विश्वास मात्रे। ये क्या बॉक्स है, जबरदस्त। और संतोष जोशी, ये आप कमाल के स्टैचू देख रहे हैं हमारे भाइयों, और संतोष जोशी वहां बैठे हुए हैं जिन्होंने 1999 में कुछ मैचेस में मेरा बहुत अच्छा साथ निभाया था कमेंट्री में। खेल की शुरुआत, और माइक्रोफोन पे आ रहे हैं अजय घरत। थैंक यू सो मच सिद्दीक बाबे, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महापौर चषक 2021 मध्ये। आदरणीय विलासार पाटील साहेब आणि चॅलेंज स्पोर्ट्सच्या माध्यमातून उद्दिष्ट 37 धावांचं आहे या मॅच मध्ये पोगाव टीम समोर। पहिला बॉल शेखर मयेकर यांच्यासाठी, अगदी स्वतःभोवती गिरकी घेतली होती, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पुल लगावण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही। ॲडव्होकेट मयुरेश पाटील सध्या कॅमेरा देखील ऑपरेट करताना दिसत आहेत, त्या ठिकाणी आनंद लुटत आहेत। खूप जबरदस्त हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांचा वापर या स्पर्धेमध्ये। चांगला बॉल पुन्हा एकदा उजव्याष्टीच्या बाहेर, गोलंदाजीला सुरुवात केली आहे गोलंदाज जितेंद्र यांनी, फलंदाजीला देखील त्यांनी सुरुवात केली होती। सलामीचे फलंदाज देखील आहेत एक चांगले अष्टपैलू खेळाडू शेखर मयेकर आणि महेश, ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवर। बॅकफुटला जाऊन यावेळेस चांगला पुल शॉट, बॉल हवेत आहे परंतु गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चार धावा। अतिशय सुंदर फटका, थोडासा हा कमजोर बॉल पाहायला मिळाला। पहिले दोन चेंडू चांगले टाकले होते गोलंदाज जितेंद्र यांनी, मात्र यावेळेस चेंडूच्या लांबीमध्ये भरपूर बदल पाहायला मिळाला। आखू टप्प्याचा बॉल होता, क्रीज मध्ये खूप मागे जाऊन चांगल्या पोझिशन मध्ये येत हा पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला। अगदी दोन खेळाडूंना भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय। डीप स्क्वेअर लेगला देखील फिल्डर आहे, थोडासा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर तो खेळाडू आहे आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे। त्या दोन्ही खेळाडूंच्या मधून बॉल काढलाय आणि तिसऱ्या बॉलवर चौकारानं स्वतःचं त्याचप्रमाणे आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलंय बॅट्समन शेखर यांनी। यावेळेस चांगला बॉल इन साईड एज, बॉल ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेनं, दुरून फिल्डर बॉलवर येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट होत आहेत। थोडीशी धोकादायक होती दुसरी धाव, चांगला क्विक थ्रो विकेट कीपरला अपेक्षित होता परंतु फिल्डरचा थ्रो तेवढा क्विक नव्हता, संथ फेक पाहायला मिळाली आणि त्यामुळेच दुसरी धाव कंप्लीट करण्यात आली। धावसंख्या झाली बिनबाद 6, 9.25 सरासरीने प्रतिषटक धावा जोडायचे आहेत रोहन स्पोर्ट्स पोगाव 40+ संघाला। आजच्या रात्रीतील ही शेवटची लढत आणि एक चांगली लढत होईल असं वाटतंय,
ज्या प्रकारचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे निश्चितच खूप चांगला स्कोर आहे. हो, यावेळेस कट करायचा होता मात्र दिशाहीन चेंडू आहे, पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर जे अवांतरच्या ज्या धावा आहेत त्या धावा परवडण्यासारख्या नसणार आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमला, अर्थात साईकृपा डोंगे संघाला. हो, यावेळेस मात्र एक चुकीचा फटका, चेंडू थोडासा खाली राहिला, बॉल करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क बनवू शकले नाहीत फलंदाज. चांगला बॅटल रंगलाय पहिल्याच ओव्हरमध्ये, एक चांगला चौकार देखील आपण पाहिलाय आणि त्यानंतर काही चांगले चेंडू देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुढे सरसवले फलंदाज, चेंडू हवेत आहे, मिसटाईम फटका, मात्र मॅकोट पॉईंटकडे कुठलाही फिल्डर नव्हता सर्कलच्या आतमध्ये. धावचितची संधी आणि यस फलंदाज धावबाद, पहिल्या विकेटचं पतन. याआधी देखील दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न केला गेला होता, बचावले गेले होते बॅट्समन, मात्र यावेळेस बाद होऊन तंबूत परततायत फलंदाज शेखर मयेकर. बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिलं, पावलांचा वापर केला होता मात्र चेंडूच्या टप्प्यापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकले नाही. गोलंदाजाने देखील अगदी चतुराईनं हा चेंडू हाताळला होता, झेल तर होऊ शकला नाही परंतु दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही फलंदाजाला आणि त्या नादात आपली विकेट त्यांनी गमावली आहे. संघाची धावसंख्या 8 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक कंप्लीट झालंय. इथं अजूनही 3 षटकांचा खेळ व्हायचा आहे या मॅच मध्ये आणि भरपूर चुरस आहे या मॅच मध्ये. मागचा सामना देखील आपण अगदी चित्त थरारक अवस्थेत जाताना पाहिला आणि हा सामना देखील तशाच प्रकारचा असेल असं वाटतंय. उर्वरित 3 षटकांमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी रोहन स्पोर्ट्स पोगाव संघाला. नवीन फलंदाज राजू आलेत, चांगले स्ट्रायकर आहेत राजू. डावखुरे फलंदाज आहेत राजू, मजबूत देहयष्टी आहे त्यांची, चांगली हाईट आहे आणि मोठमोठे फटके खेळण्याची कुवत आहे त्यांच्यामध्ये. सध्या स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय महेश यांना, स्वतः संघनायक, खूप मोठी जबाबदारी असणार आहे संघनायकाच्या खांद्यांवर. महेश वारे यांनी गोलंदाजी चांगली केली परंतु पाहायचं आहे की बॅटिंगमध्ये किती योगदान देतील. कुठलाही चेंडू त्यांनी फेस केलेला नाही. पहिलं षटक पूर्णपणे शेखर यांनी खेळून काढलं, 6 चेंडूंचा सामना केला, 7 धावांचं योगदान दिलं ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी चौकार लगावला होता असं वाटलं होतं की कॉन्फिडन्स त्यांचा वाढेल आणि त्यानंतर आणखी चांगले स्ट्रोक्स खेळतील, परंतु गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलं जितेंद्र यांनी. नवीन षटकाला सुरुवात करतायत सुनील. फ्लायटेड बॉल, अतिशय सुरेख बॉल, चेंडू वळतोय, अगदी फलंदाजाला आमंत्रित करणारा बॉल होता आणि फिरकीपटूंची ही हे वैशिष्ट्य असतं. अगदी तुम्ही पाहू शकाल लेग स्टिकच्या बाहेर बॉल पडल्यानंतर वळण घेताना दिसला. आणखी एक चांगला बॉल, लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाजाच्या फुटवर्कची खऱ्या अर्थानं परीक्षा आहे. खूप छान गोलंदाजी, राईट आर्म राऊंड द विकेट मारा केला जातोय. यावेळेस लाईनमध्ये थोडा बदल केला, पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर पडल्यानंतर लेग स्टिकच्या दिशेनं वळण घेताना दिसला, दुसरा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पिच केला होता. फिल्डिंगमध्ये परिवर्तन, सेली पॉइंटला फिल्डर आहे परंतु खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, अगदी घरंगळत बॉल जातोय डीप मिड विकेटला. एकच धाव मिळते, प्रेशर वाढतंय फलंदाजांवर, धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. धावसंख्या झाली 9, विजयाचं लक्ष आहे 37 धावांचं, म्हणजेच अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. फक्त 15 चेंडू शिल्लक, 15 चेंडू 28 धावा, चेंडू आणि धावांमध्ये 13 गॅप आपल्याला दिसतोय आणि हे अंतर कापून काढावं लागणार आहे फलंदाजांना. लवकरात लवकर हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे नाहीतर आणखी प्रेशर वाढताना दिसेल. राईट लेफ्टीचं कॉम्बिनेशन सध्या खेळपट्टीवर. हा बॉल उचवेष्टीच्या भरपूर बाहेर सोडून दिलाय, एक चांगला निर्णय फलंदाजाचा देखील आणि पंचांचा देखील, कारण दिशाहीन चेंडू होता, वाईट घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकात जाऊन पोहोचली, 10 धावा धावफलकावर. यावेळेस ओव्हरपिच बॉल लॉफ्ट करायचा होता, एलिव्हेशन नाहीये, ग्राउंडेड शॉट पाहायला मिळतोय डीप मिड ऑनला, थोडीशी फंबलिंग आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, कौतुकास्पद रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. डोंगी टीमच्या डावामध्ये देखील हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली होती.
थोडीशी चूक घडली लॉन्ग ऑन फिल्डरच्या माध्यमातून, त्याचा लगेच फायदा उचललाय आणि अगदी अचूक निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं स्किल त्या ठिकाणी दाखवलंय फलंदाज महेश यांनी, ज्या पद्धतीनं त्यांनी बॅट स्लाइड केली होती, बॅट घासली होती खेळपट्टीवर. 40+ क्रिकेट जेव्हा चालू असतं तेव्हा निश्चितच जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना शिकण्यासारखं भरपूर काही असतं. धावसंख्या झाली 12. अकोटप्प्याचा बॉल यावेळेस पुल केलाय, बॉल हवेत आहे आणि बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, दणदणीत षटकार, अप्रतिम शॉट. राजू यांच्यामध्ये ही क्षमता आहे मोठमोठे षटकार लगावण्याची आणि ती क्षमता ते सिद्ध करत असताना या चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर. थोडासा अकोटप्प्याचा बॉल होता, बरोबर बॅकफुटला वजन घेतलं, चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट पाहायला मिळाली नाही, सरळ बॉल होता आणि त्याला सरळ पाठवलंय आडव्या बॅटनर्स डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6 धावांसाठी. या इनिंग्स मधील हा पहिला षटकार, धावसंख्या वेगाने वाढते, अगदी मुसंडी मारताना दिसते, 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओहो, पुन्हा पुल लगावण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल थोडा खाली राहिला, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या दिशेनं, एक धाव मिळते. सिंगल घेतली शेवटच्या बॉलवर, षटक समाप्त झालंय. दुसरं म्हणजेच नवीन षटकाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा स्ट्राईक असणार आहे राजू यांच्याकडे. चांगल्या स्थितीत आपल्याला सध्या तरी दिसतोय 37 धावांचा पाठलाग करत असताना रोहन स्पोर्ट्स पोगाव संघ. धावसंख्या झालीय 1-19, 19 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित 2 षटकांमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. सामना निश्चितच रोमहर्षक स्थितीत जाताना दिसतोय. 40+ क्रिकेट चालू आहे आणि चांगला सपोर्ट आहे दोन्ही संघांना. जसा षटकार आपल्याला पाहायला मिळाला क्रिकेट रसिकांमधून, प्रचंड आवाज देखील आम्हाला ऐकायला मिळाला स्टँड्समधून, म्हणजेच कुठेतरी असं वाटतंय की पोगाव संघाचे बरेचसे पाठीराखे आहेत या ठिकाणी. नवीन षटकाला सुरुवात करतील गोलंदाज राकेश. अजूनही प्रतिषटक 9 सरासरीनं धावा जोडायचे आहेत. खूप चांगलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. अकोटप्प्याचा बॉल, बॉल थोडा का हवेत होता, मिस टाइम स्ट्रोक शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक अतिशय दक्ष, मात्र चेंडू आडवेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. संधी होती या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याची बॅट्समन राजू यांच्याकडे, परंतु त्या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही. अकोटप्प्याचा बॉल चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर, जर गोलंदाजाकडे फारसा जास्त वेग नसेल तर निश्चितच एक पर्वणी असते फलंदाजांसाठी, कारण साईड बाउंड्रीजचा आपण विचार केला तर थोडे छोटे आहेत स्ट्रेट बाउंड्रीजच्या तुलनेत. आणि अकोटप्प्याच्या बॉलवर पुल शॉट खेळून बऱ्याचदा फलंदाज षटकार प्राप्त करत असतात. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या झाली 1-20. एक प्लस पॉईंट आपण पाहिला रोहन स्पोर्ट्स पोगाव 40+ संघासाठी, तर त्यांच्याकडे भरपूर विकेट्स आहेत, 9 विकेट्स अजूनही शिल्लक आहेत आणि त्यामुळेच फलंदाजांकडे एक प्रकारचं लायसन्स असणार आहे मोठे फटके खेळण्याचं, धोका ते पत्करू शकतात, रिस्क उचलली जाईल. तोच प्रयत्न यावेळेस स्लॅश केलाय, बॉल हवेत आहे परंतु फिल्डर पासून थोडासा दूर, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉईंटकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिल्डर अजूनही चेंडूला शोधतायत, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी निघाले होते, विकेट किपरचा अचूक निशाणा आणि ऑन फील्ड पंचांनी आता मात्र मदत मागितली आहे तिसऱ्या पंचांची. मॅटर हॅज बीन रेफर्ड टू द थर्ड अंपायर. 2 धावा तर मिळाल्या होत्या परंतु तिसऱ्या धावेचा मोह त्या ठिकाणी बॅट्समन महेश यांना आवरता आला नाही. फारच महत्वाचा हा निर्णय असेल, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स या बॉलमध्ये पाहायला मिळाला. पहा चेंडू आउटफील्डमध्ये टप्पा पडल्यानंतर थोडासा वळताना दिसला, डीप पॉईंटच्या दिशेतून अगदी डीप बॅकवर्ड पॉईंटला गेला, फिल्डरकडून थोडीशी चूक झाली होती आणि निश्चितच ज्या प्रकारचं दृश्य आपण पाहतोय फलंदाजाच्या हृदयाची धडधड वाढायला लागली असेल. आणि स्पष्ट आता मात्र दिसतंय फलंदाज धावबाद. मेगा स्क्रीनवर पाहिलं महेश यांनी की त्यांचं काम तमाम झालेलं आहे आणि अगदी तिसऱ्या पंचांचा निर्णय येण्या अगोदरच त्यांनी मैदान सोडलंय. टेक्नॉलॉजीचा जबरदस्त वापर या महापौर चषकामध्ये केला जात आहे आणि नेहमीच चॅलेंज स्पोर्ट्सने जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित केलेली आहे टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केलेला आहे. 2016 झालेल्या प्रतिभा विलास A1 चषकामध्ये आपण स्पीडोमीटरचा देखील
वापर पाहिला होता, कॅप्टन ऑन माईक ही देखील संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली होती. तर सातत्याने नवनवीन गोष्टी टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपल्याला चॅलेंज स्पोर्टच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. धावसंख्या झाली आहे 2-22, विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समन चंद्रकांत आलेत, डावखुरे फलंदाज. अकोटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय, बॉल हवेत आहे मात्र फिल्डर भरपूर दूर. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि 2 धावा मिळतील, कारण क्षेत्रक्षणामध्ये वारंवार चुका होत आहेत. अशाच चुका जर फिल्डर्स करत राहिले तर निश्चितच हा सामना गमवावा लागू शकतो साई कृपा डुंगे 40+ संघाला. 2 धावांनी धावसंख्या 24 जाऊन पोहोचली, अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. खोलवा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस ऑन ड्राईव्ह केलाय, एक चांगला स्ट्रोक. धावा जास्त मिळणार नाहीत कारण यावेळेस चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंगॉनच्या दिशेनं. सिंगल आली या बॉलवर, धावसंख्या झाली आता 25, 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी रोहन स्पोर्ट्स पोगाव टीमला अजूनही बनवायचे आहेत 12 धावा. अगदी मागच्या सामन्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आहे, अशाच प्रकारचं काहीसं समीकरण होतं. स्टम्प्स तुम्ही पाहू शकाल, स्टम्प विजनने हे दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक गोष्ट या स्पर्धेमध्ये A1 असते आणि म्हणूनच A1 स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेला संबोधलं जातं. महापौर चषक 2021 भिवंडी, 8 चेंडू आणि 12 धावा. राजू यांच्याकडे स्ट्राईक, चांगली बॅटिंग केली आहे, 4 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलंय. ओ सुरे, एक बॉल होता मात्र विकेट किपर कडून घडली आहे चूक. मला असं वाटतंय की इनसाइड एज लागली होती, निश्चितच ज्या प्रकारचं रिॲक्शन गोलंदाजाचं देखील होतं आणि विकेट किपर कडून ही मोठी चूक घडलेली आहे. मनोज गुळवी यांच्या हातातून हा झेल निसटला आहे, डेफिनेटली पाहू शकाल बिग इनसाइड एज. क्या बात आहे, 7 गेंदे 12 रन, मॅच के 7-12 फस चुके. हा फेरफार टाकले दोन्ही संघांनी, खोडाच्या नावावर हा सामना असेल. आणखी एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, कडेकडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फसला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये, हा बॉल टप्पा पडल्यानंतर किंचितचा बाहेर देखील निघाला होता. खूप छान गोलंदाजी, एक चांगला इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं गोलंदाज राकेश यांच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पोगाव संघाची धावसंख्या 2-25, 6 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. अर्धा डझन चेंडू आहेत सिद्दीक बाबे आणि 1 धावा बनवायचे आहेत विजयासाठी रोहन स्पोर्ट्स पोगाव 40+ टीमला. तर काय घडेल आणि काय बिघडेल या शेवटच्या षटकामध्ये, कुठला संघ जिंकणार आणि कुठला संघ पराभूत होणार, हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर आता मात्र सज्ज होत आहेत दिग्गज समालोचक सिद्दीक बाबे. बहुत धन्यवाद अजय गरत. दोस्तों, ये महापौर चषक के पहले दिन की झांकी है, अभी 13 दिन और बाकी है. सोच लीजिए क्या होगा, क्या मुकाबला हो रहा है. ओल्डी गोल्डी क्रिकेट का ऐतिहासिक मुकाबला आप देख रहे हैं. ये देखिए किस तरह से रन आए और किस पोजीशन में आए, वो पूरा वैगन व्हील ग्राउंड का दिखाया जा रहा है. बहुत सुंदर टेलीकास्ट, 6 गेंदे इक्वेशन 12 रन. मैच अगर बराबरी पे छूटा तो 2 गेंदों का बॉल आउट होगा, वो भी अगर बराबरी पे छूटा तो जिस टीम ने टॉस जीता है उस टीम को विजेता घोषित किया जाएगा. ये आप देख सकते हैं बहुत दूर के कैमरे से चैलेंज क्रिकेट ग्राउंड हार्ट ऑफ सिटी का ये अद्भुत मंजर. गेंदबाजी के लिए आखिरी ओवर में पहली गेंद पीछे जाके ड्राइव करते हुए लॉन्ग ऑफ पर कारपेट के जरिए 1 रन. दोनों बैट्समैन मेरे ख्याल से बाएं हाथ के हैं, चंद्रकांत और राजू. गेंदबाजी कर रहे हैं आखिरी ओवर में गेंदबाज. पांच 11 का इक्वेशन, तानाजी. ओ बढ़िया यॉर्कर धनाजी कर रहे हैं, 4 गेंदे 11 रन. आप जाकर कुछ कान मंत्र दिया जा रहा है चंद्रकांत की तरफ से राजू को. दिखना है राजू ने एक सिक्सर जरूर लगाया, 3 डॉट गेंदे लगातार खेल चुके. राजू बन गया जेंटलमैन, क्योंकि क्रिकेट कॉल गेम ऑफ जेंटलमैन. क्या हुआ,
देर रात जेंटलमैन बनते हैं। धना जी राजू को इस मरतबा बहुत ही खूबसूरत ड्राइव, गेंद जा रही है वाइडी श्लांगा बाउंड्री के बाहर चार रनों के लिए। अजय गरत इस शॉट को देखकर मुझे वर्ल्ड कप 1999 की लांस क्लूजनर का खेला हुआ स्ट्रोक याद आ गया, बिल्कुल इसी तरह गया था। ये देखिए सिमिलर स्ट्रोक सेमीफाइनल में, वो भी कार्पेट के जरिए। आणि तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर फर्मली ड्रिवन, अतिशय सुरेख फटका। यस, पिक्स ऑन द हाफ वॉली एंड फर्मली ड्रिवन ऑल ऑन द ग्राउंड फॉर फोर। अब इक्वेशन है कि तीन गेंदे सात रन, दिल की धड़कनें अब तेज होती हुई। धना जी राजू के लिए फिर से बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव और गेंद पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर चार रन। क्या कहेंगे अजय गरत, कैच के लिए जाए या ना जाए, इस दुविधा में चौका चला गया। अब मैच और थ्रिलिंग क्लाइमेक्स की तरफ बढ़ता हुआ, दो गेंदों में तीन रन, लेकिन इस शॉट के बारे में क्या कहेंगे जो ऑफसाइड में खेला गया अजय गरत। फटका तर खूपच चांगला होता परंतु फिल्डरकडून चूक घडलेली आहे आणि आपण याआधी देखील पाहिलेलं आहे की आउटफील्डमध्ये भरपूर चुका घडलेल्या आहेत आणि त्यांचा कुठेतरी आता भुर्दंड भोगावा लागत आहे या महत्त्वाच्या मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला, अर्थात साईकृपा डुंगे संघाला। अगदी बरोबर उल्लेख केला, चुकीला माफी नाही। दो गेंदे तीन रन, इस मरतबा हुक कर दिए, फील्डर को गेंद नजर नहीं आई, पीछे से खिलाड़ी आए हैं और रन आउट। कहानी में ट्विस्ट, मैच में मोड़ आ गया है और जिन लोगों की आंखों पे जो झपकियां थी ना अजय गरत, उनकी नींद उड़ चुकी है। अगदी बरोबर, फलंदाज धावबाद झालाय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, एक चेंडू शिल्लक आहे आणि दोन धावांची आवश्यकता, टॉपेज लागला होता, आडव्या बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बराच काळ चेंडू हवेत होता मात्र फिल्डर पासून दूर होता, फिल्डर ने देखील चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। चेंडूची फेक भरपूर चांगली होती, विकेट कीपरचं कौतुक करावं लागेल, खूपच लवकर त्याने डोळ्यांची उघडझाप होते नव्हते तोच एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज धावबाद। तुम्ही बरोबर उल्लेख केला की आता जे झोपले होते ते जागे झालेत आणि जे बसले होते ते उभे राहिलेत, ग्रेट मॅच। एक गेंद दो रन, एक बना तो बॉल आउट, और बॉल आउट का जो रूल आया था अंतरराष्ट्रीय क्रिकेट में तीन गेंदों का, वो सबसे पहले भारत और पाकिस्तान के बीच हुआ था और उसमें आपको तो याद है कि सहवाग ने ही स्टंप्स उखाड़ दिए थे, वो मैच भारत ने जीता था। यहां पर बॉल आउट होता है या फिर डुंगे विजय होती है या फिर पोगाऊ, सामना कौन कर रहे हैं, नए बैट्समैन किरण आए, आशा की किरण, ये आप देख सकते हैं हमारा प्रियंशी स्टूडियो, मेरे भाई और आसिफ रंगरेज उनके भाई और अजय गरत, पीछे दोनों बारहवें खिलाड़ी काफी टेंस में गेंदबाजी के लिए। अब ये मैच धनाजी बनाम किरण हो गया, एक गेंद दो रन, व्हाट अ मैच, थ्रिलिंग क्लाइमेक्स यू आर वॉचिंग, कमाल का मुकाबला, धमाल का मुकाबला, लोग जाली पकड़ के देख रहे हैं। ये 40 प्लस का क्रिकेट है, ये ओल्डी गोल्डी क्रिकेट है। धना जी राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए गेंद को पुश किया ऑफसाइड में, एक रन बना, दूसरे के ले जा रहे और मुकाबला टाई। पिछला बच गया था लेकिन ये हो गया। और अक्सर अवकात अजय गरत आपको तो याद होगा कि आसिफ रंगरेज मेरे साथ हैं, प्रतिभा विलास 2015 में एक मुकाबला लगभग रात के 3 बजे टाई हुआ था। सदीप बाबे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विजय झालाय,
काय जबरदस्त ही क्रिकेटची लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र रिझल्ट जो आहे या सामन्याचा तो बॉल आउटने काढला जाईल. दोन दोन संधी मिळतील दोन्ही टीम्सना. आणि जर बॉल आउट जो सुद्धा टाय झाला तर मात्र ज्या संघाने नाणेफेक जिंकली होती तो संघ विजेता असेल. विश्वास मात्र आपको प्रियांशी स्टूडियो से कॉन्टैक्ट करना है. अब दो गेंदे, अगर दो गेंदों में बॉल आउट बराबर हुआ, दोनों कैप्टन, डुंगे के कैप्टन और पोगांव के कैप्टन, और अगर बॉल आउट बराबर हो गया तो फिर जिस टीम ने टॉस जीता था उस टीम को मैच दिया जाएगा, नया गेंद दिया जाएगा. वाह, नई गेंद से आप दो गेंदे कीजिए. अब देखिए, अब ये आर्म्स वाला मामला हो गया है. कौन से आर्म्स रहते हैं जो सुनहरे बाजू बनते हैं और स्टंप्स को ले जाते हैं. अजय एक बात है, टॉस किसने जीता था? टॉस मेरे ख्याल से पोगांव ने जीता था. एक प्लस पॉइंट पोगांव के पास है कि अगर ये मुकाबला बराबरी पे छूटा तो फिर पोगांव को विजय दिया जाएगा. जय पाटिल भी हमसे जुड़ चुके हैं, हरीश जगताप जुड़ चुके हैं. कमाल का मुकाबला. पहले दिन में भारत के एवन शो महापौर चषक में बहुत कुछ घटता हुआ. कल दोस्तों मेरे पास समय है, कल के मैच के बारे में मैं आपको बताता चलूं कि पहले जो चारों मुकाबले हैं वो ग्रामीण क्रिकेट से, वो भी एक से बढ़कर एक. अगड़ी राजा माहौल बनाम वीर तानाजी दापोड़े, एक वीरा मानकुली दो दो आतलेंगी घंसोली इलेवन से, पिंपला स्पोर्ट्स को झेलना होगा सोना देवी टेमगर को, वडावली बी और सौराज के दहसर के बीच में कड़ा संघर्ष. उसके बाद ओपन भिवंडी में हम आएंगे तो बालाजी स्पोर्ट्स और धनेश कुक से वॉट अ मैच. एक तरफ भावेश पवार तो एक तरफ सूरज जोशी. उसके बाद अर्जुन स्पोर्ट और आमान स्पोर्ट्स का सिटी मर्जिंग में कड़ा संघर्ष. सातवां मैच, पहले और दूसरे मैच की विजेता टीम आपस में खेलेंगी. आठवां मैच, तीसरे और चौथे मैच की विजेता टीम खेलेंगी. और आखिरी मैच फिर हम भिवंडी सिटी ओपन की तरफ आएंगे जहां एसपी संगम पाड़ा बनाम मैगी इलेवन. ये कल के मैचेस की रूपरेखा है. इसे कहते हैं कि सभी की नींदों को उड़ा देना. बॉल आउट होने जा रहा है, अब फैसला हो रहा है कौन सा गेंदबाज है जो स्टंप पे गेंदबाजी करता है. ये देखने वाली बात है. 2007 विश्व चषकामध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान सामना टाय झाला होता, आपण पाहिलं होतं की वीरेंद्र सेहवाग, रॉबिन उत्तप्पा आणि हरभजन सिंग या तीन भारतीय गोलंदाजांनी यष्ट्यांवर बरोबर निशाणा साधला होता. तर आता ही नेमबाजी फार महत्वाची असणार आहे इथे दोन्ही टीमसाठी. टॉसचा जसा तुम्ही उल्लेख केला की एक ॲडव्हान्टेज तर असणारच आहे पोगाव टीमकडे, कारण टॉस त्यांनी जिंकला होता. आणि इनकेस जर दोन्ही संघांचे गोलंदाज यष्ट्यांवर निशाणा साधू शकले नाहीत तर मात्र निश्चितच पोगाव संघाची सरशी होईल या सामन्यामध्ये. किंवा बॉल आउट टाय जरी झाला, एक एक जरी हिट झाले किंवा दोन दोन हिट झाले तरी मात्र पोगाव संघाकडे ॲडव्हान्टेज असणार आहे. तर कुठेतरी असं वाटतं की प्रेशर बॉल आउटमध्ये साईकृपा डोंगे टीमवर जास्त असणार आहे. आप देखना है कि कौन से गेंदबाज पहले. मेरे ख्याल से जो ग्रे कलर है वो पोगांव वालों का है और जो स्काई ब्लू है वो डुंगे वालों का है. पहली गेंद डालने कौन आ रहा है? यस, डुंगे की तरफ से आ रहे हैं. मैच रेफरी भी मैदान में पहुंच चुके हैं. पहली गेंद, ओ बाल बाल बच गए. अब देखना है कि पोगांव की तरफ से गेंदबाज आ रहे हैं.
कैप्टन महेश आए हैं, बोल आप। अगर ये हीट भी करते हैं तो ये टाई हो जाएगा, और वैसे भी पोगांव ने टॉस जीता है, तमाम रास्ते बंद हो चुके हैं। डुंगे के लिए आप कोई भी ऑप्शन नहीं बचा है, इतना है कि सुपर ओवर टाई कर सकते हैं, ए बॉल आउट टाई कर सकते हैं। मनोज गुलवी है मेरे ख्याल से, 8 लाख, और पोगांव ने इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन पोगांव एंड 8 लाख। आइए हम मैन ऑफ द मैच प्रेजेंटेशन की तरफ मैं आपको लिए चलता हूं अजय गरत के साथ, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं राजू, जिन्होंने 19 रन बनाए, और मैन ऑफ द मैच के लिए अजय गरत, मैं सिद्दीक भावे, साथी कमेंटेटर हरीश पंड्या, ओमकार शेट्टे और अजय गरत, ऑफिशियल स्कोरर आसिफ रंगरेज और अल्पेश गायकोट के साथ मैं आपसे विदा लेता हूं, इस वादे के साथ कि कल भारत के एवन क्रिकेट को देखना ना भूलिए, कल ठीक 11 बजे। तब तक के लिए चलते हैं अजय गरत के पास। थैंक यू सो मच सिद्दीक बाबे। तर आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत आजच्या या शेवटच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू राजू यांना। अतिशय दमदार मॅच, एक रंगतदार लढत सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली। 40+ क्रिकेट, ओल्डी गोल्डी क्रिकेट आणि चित्त थरारक क्रिकेट आपण अनुभवलं। महापौर चषक 2021 या स्पर्धेतील ही पहिली रात्र, आणि पहिल्याच रात्रीमध्ये या स्पर्धेने गिअर्स चेंज केलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। 40+ दोन्ही संघांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं, पोगाव आणि साईकृपा डुंगे। डुंगे संघाने जरूर सामना गमावलाय, मात्र तमाम क्रिकेट रसिकांची मनं त्यांच्या खेळाडूंनी जिंकली। मॅन ऑफ द मॅच खेळाडू राजू आपण यायचं आहे। 19 धावांची अतिशय सुंदर खेळी साकारली आपल्या टीमसाठी राजू यांनी। एक क्षणचित्र सध्या तुम्ही पाहत आहात की कशा प्रकारे हा सामना खेळला गेला, हायलाइट्स। हा मोठा षटकार राजू यांच्या बॅटमधून आपण पाहिला, आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, ऑफसाईडला प्रेक्षणीय फटके देखील मारले। खेळाडू राजू आपण त्वरित यायचं आहे। बाहेर 4 रन गेले। अजय गरतनी शॉट को देखकर मुझे वर्ल्ड कप 1999 की लास्ट लूज फील्डर को गेंद नजर नहीं आई, पीछे से खिलाड़ी आए हैं और रन आउट। कहानी में गेंद को पुश किया ऑफ साइड में, 1 रन बना, दूसरे के ले जा रहे और मुकाबला टाई। मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय। राजू थोडीशी चर्चा आपण करणार आहोत, नाही फक्त एकच प्रश्न आहे तुमच्यासाठी। सामना जिंकल्याचा आनंद जास्त होतोय की सामनावीराचा पुरस्कार मिळालाय त्याचा आनंद जास्त होतोय? सामना जिंकला त्याचा मला आनंद होतो, कारण मी संघासाठी खेळली गेली। क्या बात आहे, तुम्ही बोलताय, तुम्हाला बोलावं लागणार आहे। सामना खरं तर टाय झाला,
परंतु तुमच्या टीमसाठी तुम्ही जर चांगले योगदान दिलं, इतर खेळाडूंचं देखील महत्त्वाचं योगदान होतं, विशेषतः कुठल्या खेळाडूचं चांगलं योगदान तुमच्या मते राहिलं? महेशचं चांगलं योगदान झालं आणि लेफ्ट हँडर राम माझ्या सोबत आलेला, त्यांनी पण चांगली साथ दिली मला. निश्चितच कॅप्टनचा उल्लेख विशेष करावा लागेल, कारण बॉलआउटमध्ये त्यांनी एक्स्ट्रा हिट केल्या होत्या, ते फार महत्त्वाचं होतं. तर या मॅचमध्ये काही कमतरता जाणवली का तुमच्या टीममध्ये, ज्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल पुढच्या राऊंडच्या मॅचमध्ये? कमतरता थोडी फिल्डिंगची जरा समस्या झाली, नेक्स्ट राऊंडला मी ती सुधारण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न, महापौर चषकाबद्दल काय बोलाल, कसं वाटलं खेळून? ते सांगायची तर गरज नाही, आयोजन तर ते असते. या स्पर्धेसाठी, खेळासाठी प्लेयर एक एक महिना वेट करतात आणि ते या स्पर्धेसाठी खेळण्याचा प्रयत्न करतात. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी, खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. तर हे होते सामनावीर खेळाडू राजू, रोहन स्पोर्ट्स पोगाव टीमसाठी जबरदस्त योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. तर मित्रांनो, महापौर